नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की धनतेरसची विधिवत पूजा कशी करायची आहे, कोणतं साहित्य लागणार आहे, त्यासाठी कुठले मंत्र म्हणायचे, कुठला नैवेद्य दाखवायचा, या सगळ्या गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यमदीप पूजन कसे करायचे ते. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीप पूजन करायचं असतं असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली होती आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल असं बोलली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यमदीप पूजन कसं करायचं, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचप्रमाणे धनतेरसची जी पूजा आहे तिची उत्तर पूजा कशी करायची. आणि बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की ताई त्या नारळाचं काय करायचं, नारळाच्या पाण्याचं काय करायचं किंवा तांदळाचं काय करायचं, तर हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस देखील म्हटलं जातं. आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वह्यांची पूजा करून त्यांचा वापर करण्यास सुरुवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. घरातील दागदागिने तिजोरीतून बाहेर काढून ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते, त्याचप्रमाणे वस्तूंचे दान करणेही अतिशुभ मानले जाते. या दिवशी कोणत्याही वस्तू दान केल्याने आपल्याला कसलीही कमतरता पडत नाही असं बोललं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला जर काही दुःख असतील तर ते सुद्धा कमी होण्यास मदत करते. धनतेरसच्या दिवशी वस्त्रदान केल्यास माता लक्ष्मी आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्याला तिचे आशीर्वाद मिळतात, म्हणून आपल्याला कधीही धनाची कमतरता पडत नाही. त्याचप्रमाणे आपण या दिवशी गरिबांना जेवणाच्या वस्तू, गोडाधोडाचे पदार्थ अशा गोष्टींचं सुद्धा दान करू शकतो. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना उपयोगाच्या आहेत त्यांचं आपण दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. धनतेरसची पूजा झाल्यानंतर लगेचच यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी यमदीपदानही केले जाते. यमदीपदान करण्याचं विशेष महत्त्व आहे. यमदेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही. यमदीपदान प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करायचे असते. या दिवशी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवून द्यायचा असतो. आता आपण यमदीपदानासाठी कणकेचा दिवा कसा बनवायचा हे बघून घेऊया. तर आपण जसं घरामध्ये कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला मळायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, मिठाऐवजी हळद टाकायची आहे आणि थोडासा कडक गोळा बनवून घ्यायचा आहे. याचे आपल्याला तीन भाग करायचे आहे. एक भाग असेल दिव्यासाठी, दुसरे दोन जे भाग असतील ते असतील मुटक्यांसाठी. तर अशा पद्धतीने आपण दोन मुटके बनवून घ्यायचे आहे आणि एक जो भाग आहे त्याचा दिवा बनवून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण वाटी बनवतो तशीच वाटी बनवायची आणि तिला दिव्याचा आकार द्यायचा. आता हा दिवा लावताना आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे. आता माझा एक दिवा आणि दोन कणकेचे गोळे बनून झालेले आहेत. तर आपण बघूया की हे आपण कशा पद्धतीने ठेवायचे आहेत ते. आपल्याला हा दिवा दरवाजाच्या बाहेर ठेवायचा असतो, त्याच्यामुळे आपण हा पानांवरती सुद्धा ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये पानं ठेवून घेतली, त्याच्यावरती अक्षदांची रास बनवली आणि याच्यानंतर याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि याच्यानंतर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे, वात बनवायची आहे आणि याला हळदी, कुंकू, अक्षदा या गोष्टी वाहून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे फुलंसुद्धा वाहून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. जर तुम्ही दरवाजाच्या बाहेर हा दिवा ठेवू शकत नसाल तर तो गॅलरीच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता, परंतु शक्यतो हा दिवा दरवाजाच्या बाहेर ठेवावा आणि तो रात्रभर तेवत राहावा. याचबरोबर दोन कणकेचे मुटकेसुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचे आहे, त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे. त्यांनासुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा या गोष्टी वाहून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे. या दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच असावी. या दिव्याचं सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. घरातील एखादी व्यक्ती जर बाहेर गेलेली असेल
तर तिला बाहेरून आल्यानंतर दर्शन घ्यायला सांगितलं तरीसुद्धा चालतं, परंतु सर्वांनी या दिव्याचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि याचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेस करून बाहेरच्या दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे. हा दिवा बाहेर ठेवल्यानंतर त्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासाठी एक मंत्र बोलायचा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्याम यासह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम, हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे. किंवा मग या दिव्याला हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे की हे यमदेवा, तू आमच्यावरती या दिव्याने प्रसन्न हो आणि आमच्या घरामध्ये कुठलेही अपमृत्यू होऊन देऊ नको. आमच्या घरामध्ये कुणावरही अशा प्रकारची संकटे येऊन देऊ नको. अशा पद्धतीने आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे. हा दिवा रात्रभर दरवाजासमोर तेवत राहील याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशी दिवा निर्माल्यामध्ये सोडायचा आहे. या दिवशी वस्त्र, दिवे, अन्न या गोष्टींचं दान करायचं आहे. दिवाळीला जे गोड पदार्थ बनलेले असतील त्यांचंसुद्धा गरिबांना दान करायचं आहे. गरिबांनासुद्धा दिवाळी साजरी करता यावी यासाठी हे दान आपल्याला करायचं आहे. याच्यानंतर आपण बघूया की उत्तर पूजा कशी करायची आहे. ते ज्या पद्धतीने आपण पूजा मांडताने सर्वांना हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या होत्या, त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करताने सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने पूजाही आपण विधिवत करतो त्याच पद्धतीने उत्तर पूजाही व्हायला हवी. त्याच्यामुळे उत्तर पूजेलाही महत्त्व असतं आणि ज्या गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थित ठिकाणी जाव्यात. म्हणजे तांदूळ, नारळ वगैरे या गोष्टींचं काय करायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. तरी हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्या गोष्टींचं काय करायचं ते. तर अशा पद्धतीने आता मी हळदी कुंकू अक्षदा सर्व ठिकाणी वाहून घेतलेल्या आहेत. आपले जे सुगड आहेत त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. यानंतर धूप दीप करायचा आणि उबाळून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे ती काढायची आहे. उत्तर पूजा करताना सुद्धा आपण स्नान वगैरे करूनच ही उत्तर पूजा करायची आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण ही पूजा मांडतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही उत्तर पूजा करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर आपले जे फळं वगैरे असतील तर ते आपण प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचे आहे. जो पण प्रसाद आपण पूजेमध्ये देवाला ठेवलेला असेल तो घरातील सर्वांनी मिळून खायचा आहे. त्याच्यानंतर कलशाचं काय करायचं किंवा मग त्यातल्या नारळाचं काय करायचं, तर या नारळाचा सुद्धा आपल्याला कुठला तरी प्रसाद बनवा आणि तो घरातील सर्व व्यक्तींना द्या. किंवा मग तसाच तो नारळ आपण खाऊ शकतो, परंतु जो प्रसाद असतो तो घरातील सर्व व्यक्तींनी खाणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर येतात तांदूळ, तर हे तांदूळसुद्धा तुम्ही पक्ष्यांना घाला यातील काही आणि काही जे असतात ते आपल्या धान्यामध्ये टाका. किंवा मग त्याचा आपण एखादा गोड पदार्थ बनवा आणि तो सर्वांनी मिळून खा. याच्यानंतर आपण पूजेमध्ये ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या आपण पुन्हा पूजेसाठी वापरू शकतो. त्याच्यामुळे त्या कुठे सोडण्याची वगैरे पण आवश्यकता नाही आहे. पूजेतलं जे साहित्य तुम्ही पुन्हा वापरू शकता ते तसंच ठेवा. तुम्हाला पुढच्या ज्या पूजा करायच्या आहे त्यांच्यासाठी ते उपयोगात येईल. त्याच्यानंतर ही पानं फुलं जी आहेत ती एखाद्या झाडाला टाकून द्यायची. म्हणजे झाडालासुद्धा याचं खत मिळतं. आणि निर्माल्यामध्ये सोडायला गेलं तर मग सगळ्याच नद्या खराब होऊन जातात. त्याच्यापेक्षा ही जी फुलं आणि पानं असतील ते झाडाला टाकून द्यायची. त्याच्यानंतर आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत, जे धान्य आपण पूजेमध्ये मांडलं होतं, तर ते आपण पुन्हा आपल्या धान्यामध्ये टाकायचं. म्हणजे आपल्या धान्याची वाढ होते असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जे धान्य आहे ते सुद्धा आपण आपल्या धान्यामध्ये टाकून देऊया. त्याच्यानंतर हे जे धने आहेत ते सुद्धा आणि प्रसाद म्हणून जे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवलेले तर ते आपण सर्वांनी मिळून खाऊन घ्यायचे. याच्यानंतर आपल्या तिजोरीतील ज्या पण गोष्टी आपण काढलेल्या होत्या, सोनं चांदी वगैरे, त्या पुन्हा तशाच पद्धतीने तिथे ठेवून द्यायच्या. आणि जे तांदूळ वगैरे असतील त्यांचं तर अगोदर पण बोलली मी की तांदूळ हे काही धान्यामध्ये टाका किंवा मग त्याचा एखादा प्रसाद बनवून खा किंवा मग पक्ष्यांना टाका. परंतु हे जे तांदूळ असतात ते खाली जाऊन द्यायचे नाही कुठेही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ती काढायची आहे. आणि जे दिवे दिसत आहे तर ते दिवे आपण स्वतः विझवायचे नाही. जोपर्यंत त्यांच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत ते चालू राहतील. त्याच्यानंतर ते स्वतःच ऑटोमॅटिकली विझून जातील. त्याच्यामुळे फक्त दिवे आपल्याला विझवायचे नाही, बाकी पूजा आपण अगदी व्यवस्थितरित्या काढून घेतली आहे.
तर अशा पद्धतीने करायची आहे धनतेरसची उत्तर पूजा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की यमदीपदान कसे करायचे आणि त्याच पद्धतीने धनतेरसची उत्तर पूजा कशी करायची ते दिवाळी रिलेटेड ज्या पण पूजा आहे त्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।